आपल्या सोबत आहेत माजी मंत्री आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या वर्षाताई गायकवाड. ताई, काल धारावीबद्दल तुम्ही एक मुद्दा उपस्थित केला की माजी एन्काउंटर स्पेशलिस्ट हायर केले जात आहेत, काय असं आहे की आपण पण चित्रपट बघितला असेल की मी शिवाजीराजे भोसले बोलतोय आणि त्या चित्रपटामध्ये असं दाखवलं होतं एक बिल्डर येतो आणि तिथल्या मराठी कुटुंबाला कशा तऱ्हेने त्रास देतो, तिथल्या स्थानिक लोकांना कशा तऱ्हेने त्रास देतो हे आम्ही प्रत्यक्ष अनुभवतो आहे. जे मी कालच्या भाषणामध्ये सांगितलं किंवा क्रांतीवर पिक्चरमध्ये आम्ही बघितलं जे बघितलं होतं ते आम्ही प्रत्यक्ष अनुभवतो आहे. म्हणजे आमच्याकडे आता एन्काउंटर स्पेशलिस्टचं काय काम आहे, जे रिटायर्ड आहेत, जे शाहूनगरमधून किंवा धारावीमधून आमचे अधिकारी रिटायर्ड झालेत ते आता आमच्याकडे येत आहेत. ते लोकांना फोन करत आहेत, तुम्हाला काय पाहिजे, तुम्ही कशाला बोलताय, तुम्ही कशाला विरोध करताय, अशी मागण्या व्हायला लागल्यात. म्हणजे ही दडपशाही कशासाठी? म्हणजे पोलिसांचा वापर, रिटायर्ड त्याचबरोबर एन्काउंटर स्पेशलिस्टचा वापर आणि गुंडांचा वापर हा चालला आहे. तुम्ही धारावीमधल्या कुठल्याही एका व्यापाऱ्याला किंवा चांगल्या प्रतिष्ठित माणसाला विचारा, त्याला फोन गेलाय की नाही गेलाय. जर आपण विकास करत आहोत ना, पारदर्शक पद्धतीने विकास करत आहोत, मग आपली भूमिका काय असली पाहिजे की आपली जर गोष्ट आहे ती लोकांपर्यंत घेऊन जा, लोकांना बोललं पाहिजे डायरेक्ट. बरोबर ना, सरकारचा प्रोजेक्ट आहे तर 20% शेअर सरकारचे आहेत तर. पण तसं न करता लोकप्रतिनिधींना, लोकांना न विचारता त्या ठिकाणी गुंडांचा आणि रिटायर्ड पोलिसांचा मी तर नाव पण घेतलं असतं काल आणि मी आज नाव घ्यायला घाबरत नाही. काय सांगा, टीव्ही नाईनच्या नाही, बिलकुल ते नाव आहे प्रदीप शर्माजी, त्यांचा धाराविषयी काय संबंध? आमच्याकडचे माजी पोलीस ऑफिसरचे रिटायर्ड झाले सिनियर, त्यांचा काय धाराविषयी संबंध? म्हणजे काय तुम्ही आमच्या दडपशाही करता, तुम्हाला धारावी कळलीच नाही. आम्ही गरीब जरूर आहोत, आम्ही सहनशील आहोत, आम्ही संयमी आहोत, पण तुमची दादागिरी आमच्यावर नाही सांगणार. आणि गरीब माणसाला तुम्ही जास्त दाबण्याचा प्रयत्न कराल तर उद्रेक होईल. आणि ती कायदा सुव्यवस्था बघण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आणि माननीय उपमुख्यमंत्री मोदींची. आम्ही या ठिकाणी सांगू इच्छिते, काल माझं भाषण झाल्यानंतर सध्या दुपारी मला वाटतं तिथे BST लोक गेले इलेक्ट्रिकचं बिल काढायला, मीटर काढायला सॉरी, त्याच्यानंतर संध्याकाळी रेल्वेचे अधिकारी गेले. ही काय परंपरा आहे? म्हणजे अधिवेशनात भाषण करणं पण चुकीचं आहे. काल मी भाषण केलं मुंबईच्या विषयावरती आणि सांगितलं की तुम्ही डीप क्लिनिंग करता आणि तुम्ही दुसऱ्याशी साफ होत नाही, तुमच्याकडे जाऊन तिथलं पत्रे काढायचं काम चालेल. असं आहे की दबावाचं यंत्र तुम्ही किती जरी राबवलं तरी घाबरणारी मंडळी आम्ही नाही. आम्हाला हरवायला आणि संपायला आम्हाला काय म्हणायचं? प्रदीप शर्मा धमकी देतोय तिथे लोकांना. असं आहे की तिथल्या सगळ्या अधिकाऱ्यांना मला सांगायचं या ठिकाणी की त्यांनी आता इथं फिरणं बंद केलं पाहिजे. त्यांचा काय संबंध धारावीच्या विकासाशी? कोणाचं पाठबळ आहे असं वाटतं? सरकारचं. दुसरं कोणाचं पाठबळ आहे? काय आम्ही त्यांना हायर केलंय का? जनतेने त्यांना हायर केलंय? अरे कोणी त्यांच्या मागच्या नाही येत ना, सांगा त्यांना येणं बंद करून टाका. त्यांचं जे सिनियर मागचे झालेले आहेत, ज्यांचा तिथल्या राजकारणाशी किंवा तिथल्या गुंडगिरीशी संबंध आहे, त्यांचा काय संबंध आहे धारावीमध्ये? बंद करून टाका आहे सगळी दुकानं. जनतेचा असं विकास करायचा आहे, जिथे धारावीकराचा विकास करायचा आहे की अशा तऱ्हेने विकास करायचा आहे, हा आमचा प्रश्न आहे आणि आम्ही घाबरणार नाही हे पण मी सांगू इच्छिते. कॅमेरामॅन सचिन सॅमसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.